मी राजेंद्र उंजे, बेधडकमध्ये आज स्वागत. थेट कोल्हापुरातून बेधडकमध्ये आज आपण सहभागी होतोय. नवरात्र चालू आहे आणि नवरात्रामध्ये नवरात्राविषयीचे वेगवेगळे विषय आयबीएन लोकमतच्या माध्यमातून आम्ही हाताळतोय. नवलोत्सव आयबीएन लोकमतवर साजरा करतोय आणि कोल्हापुरातून आज आम्ही चर्चा करतोय बेधडकमध्ये की कोल्हापूरची देवी ही अंबाबाई आहे की महालक्ष्मी आहे. वेगवेगळे संदर्भ समोर येतात, वेगवेगळे विचार समोर येतात, विचार भिन्नता देखील ऐकायला मिळते, पाहायला मिळते. पोथी, पुराण, धर्मग्रंथ, देवी भागवत या सगळ्यातले संदर्भ जर बघितले तर या सगळ्या संदर्भांमध्ये महालक्ष्मीचं स्थान नेमकं काय, महासरस्वतीचं काय, महाकालीचं काय आणि या देवीला नेमकं रूप कोणतं म्हणायचं, जगदंबा म्हणायचं, अंबाबाई म्हणायचं की महालक्ष्मी म्हणायचं, या सगळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. हे चार पाहुणे अभ्यासक आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत महेश जाधव आहेत जे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष आहेत. नुकतंच ते अध्यक्षपदी विराजमान झालेत. आत्तापर्यंत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला अध्यक्ष नव्हता, त्यामुळे ते देवस्थान समितीकडून नेमकी भूमिका काय, ते नेमकं भाविकांना काय सांगतात आपल्याला सांगतील. आपल्यासोबत सुभाष देसाई आहेत जे धर्मतत्वज्ञान अभ्यासक म्हणून त्यांना ओळखलं जातं, ते आपल्याला याच्या सगळ्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगतील. इंदुमती गणेश आहेत, पत्रकार आहेत दैनिक लोकमत सोलापूरच्या. आपल्यासोबत प्रसन्न मालेकर आहेत, हे आपल्याला त्या मूर्ती संदर्भातला अभ्यास केलेला आहे. त्यांनी ते सांगतील की मूर्ती नेमकी कशी आहे, म्हणजे हे देवस्थान इथलं हे तीर्थस्थान किंवा महालक्ष्मीचं मंदिर हे शैव परंपरेमध्ये मोडतं की वैष्णव परंपरेमध्ये मोडतं, असे अनेक वाद आहेत. एकाला एक लागून आलेले वाद आहेत, पण त्या फार वादात न अडकता फक्त आपण चिकित्सा करण्याचं काम याच्यात करणार आहोत. कारण कोल्हापूर म्हटलं आणि मंदिराचा विषय निघाला की अनेक वाद पुढे येतात, त्या वादात अडकायचं नाही आहे. बेधडकमध्ये फक्त अंबाबाई की महालक्ष्मी याच्याविषयी आपण बोलणार आहोत. मी सुरुवात प्रसन्न तुमच्यापासूनच करतो की कोल्हापूरची देवी महालक्ष्मी म्हणायची, अंबाबाई म्हणायची की जगदंबा म्हणायची? कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं जर आपण स्वरूप बघितलं तर देवीच्या मूर्तीवर्णनाकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण तिला महालक्ष्मी, अंबाबाई किंवा जगदंबा या ज्या तीन नावांनी ओळखतो ती तीनही नावं एकाच स्वरूपासाठी आहेत. महालक्ष्मी म्हणा किंवा अंबाबाई म्हणा, हा वाद सुरू होण्याचं मुख्य कारण असं आहे, जे लोक तिला महालक्ष्मी म्हणा असा आग्रह धरतात त्यांच्या दृष्टिकोनातनं ती विष्णूपत्नी आहे, आणि जे लोक तिला अंबाबाईच म्हणा असा अर्थ धरतायत त्यांच्या दृष्टिकोनातनं ती शिवपत्नी आहे. पण ती ना शिवपत्नी आहे ना विष्णूपत्नी आहे, ती सर्वस्याद्य शक्ती आहे. आणि याचं जर उत्तम उदाहरण असेल तर तिची स्वतःची मूर्ती जे सांगते त्याच्या पलीकडे अन्य पुराव्याकडे जाण्यापेक्षा तिच्या मूर्तीकडे आपण बघूया. हातामध्ये म्हाळुंग, गदा, ढाल, पानपात्र, माथ्यावरती सयोनी, नागलिंग ही जी चिन्ह आहे ती दुर्गा सप्तशतीमध्ये सर्वस्याद्य शक्तीची म्हणून लक्षणं दिलीत, जिला शास्त्र पुराणं महालक्ष्मी म्हणतात. आणि तिनं स्वतःतून महाकालीला प्रगट केलं, महासरस्वतीला प्रगट केलं. या तिघी जाणींनी पुढे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि त्यांच्या शक्तींना म्हणजे लक्ष्मी सरस्वती आणि पार्वतीला प्रगट केलं आणि इथून पुढे विश्वाची रचना सुरू झाली असा जर गृहीत धरला तर महालक्ष्मी हे या सर्वस्याद्य शक्तीचं एक नाव आणि अंबा म्हणजे संस्कृतमध्ये मातेचं उपपद आहे, मातेला दिलेलं विशेषण आहे, त्यामुळे अंबाबाई हे बोलीभाषेत प्रचलित झालेलं नाव. शिलालेखांमध्ये, ताम्रपटांमध्ये सर्वस्याद्या महालक्ष्मी असा उल्लेख येतो तर लोकांच्या बोलीभाषेत तिचं अंबाबाई हे नाव प्रचलित आहे, त्यामुळे या दोन्ही नावांबद्दलचा वाद घालणं हेच मुळात निरर्थक आहे. असं तुम्ही म्हणताय. सुभाष देसाई, तुम्हाला काय वाटतं की धर्मतत्वज्ञान नेमकं याबद्दलचं काय सांगतं, अंबाबाई आहे, जगदंबा आहे की महालक्ष्मी आहे? धर्मनी तत्वज्ञान किंवा इतिहास संशोधकांना देवीचं स्वरूप कळलं आहे असं मला वाटत नाही. ते तुम्ही आचरणामध्ये कसं आणता, आता उदाहरणार्थ मी 25 वर्ष ह्या अंबाबाईची दुर्गा सप्तशतीचे पाठ मी करतो, त्यामध्ये जर तुम्ही वर्णन बघितले तर देवीचा जो मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विचे, तर चामुंडाई हे याचं नाव आहे, दुर्गेचं नाव आहे. दुसरा भाग असा होतो की ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वासदा नमोस्तुते, यातून सरळ असं दिसतं की ही दुर्गा आहे, शिवपत्नी आहे. आणि अर्गला स्तोत्रामध्ये कृष्णेन संस्तुते देवी शश्वत भक्त्या सदांबिके, याचा अर्थ देवी अंबिके भगवान विष्णू नित्य निरंतर भक्तिपूर्वक तुझी स्तुती करतात. तिसरा अध्यायामध्ये ती देवी असं म्हणते की गर्ज गर्ज क्षणम मूढ मधुम यावत पिबाम्यहम मया त्वयी येतेव गणेश नातू देवता, हे मूर्खा मी जोपर्यंत मधू दारू पिते तोपर्यंत तू क्षणभर गर्जना कर, पण माझ्या हातून तुझा मृत्यू होता क्षणी सर्व देवता विजयाची गर्जना करतील. तर ही मराठ्यांची युद्ध देवता दुर्गा आहे. आणि 5व्या अध्यायामध्ये असं म्हटलंय की कल्याणे प्रणतामध्ये सिद्धे कुर्मो नमो नमा नैऋत्य विवृताम लक्ष्मी शर्वानेते नमो नमा राक्षसोकी लक्ष्मी, असं तिचंही आहे. तर माझं म्हणणं असं आहे की मी भारतभर फिरलो आहे, सगळी शक्तीपीठं बघितलेत, ज्योतिर्लिंगही फिरलेलो आहे. ह्या सिंहवाहिनी कुठंही महालक्ष्मी असत नाही तर ती दुर्गाच असते. आणि कोल्हापूरला केदारलिंग हे शिवाचं स्थान आहे, त्यामुळे याला शैव म्हणायचं की वैष्णव म्हणायचं, याला शैव म्हणायचं. आता फक्त तुम्ही एवढे संदर्भ दिलेत, सगळे सुट्ट्यांचे संदर्भ दिलेत,
उव्यांचे संदर्भ दिलेत. माझ्याकडे राचीम ढेऱ्यांचं हे करवीर निवासिनी महालक्ष्मी पुस्तक आहे, त्याच्यात त्यांनी संदर्भ दिला आहे देवी भागवताचा 7व्या अध्यायाचा. ते तुम्हाला मी फक्त संदर्भ म्हणून सांगतो. त्याच्यात नगराज हिमालयाच्या प्रश्नाला उत्तर देताना देवीने जे श्लोक उच्चारलेत त्याचा संदर्भ दिला आहे. त्या श्लोकामध्ये देवी असं म्हणते, कोल्हापुरम महास्थानम यत्र लक्ष्मी सदासिता, मातुपुरम द्वितीयांचं रेणुकाधिष्ठितम परम, हे माहूरगडाचा संदर्भ येतो. तुळजापुरम तृतीयम साय सप्तशृंगम तथैवच, आणि पुढं हिंगुलाया महास्थानम ज्वालामुखस्थैवच, हे पुढं त्या स्तोत्रामध्ये असं म्हणते. म्हणजे जिथे लक्ष्मी सदैव वास करते ते कोल्हापूरचं माझं आद्यपीठ आहे असं देवी भागवतामध्ये नमूद केलंय. मग आपण हे नाकारतो का? हे संदर्भ आपण का नाकारतो? बाकीचे संदर्भ तुमचे अगदी बरोबर आहे. नाही, राची ढेरेंच्या बद्दल माझं असं म्हणणं, राचीम ढेरेंचा अभ्यास आपण नाकारतो. राचीन ढेरेंचा अभ्यास मी का नाकारतो? त्यांनी अंबाबाईला असं म्हटलेलं आहे की नवऱ्यापासून पळून गेलेली ती बाई आहे. हा संदर्भ अत्यंत चुकीचा. राचीम ढेरेंचा या संदर्भामध्ये अभ्यास अजिबात नव्हता. सरांचं एक म्हणणं मलाही मान्य आहे की ही विष्णुपत्नी नाही, पण दुर्गा सप्तशतीतल्या ज्या ज्या श्लोकांचा त्यांनी आता आधार घेतला तर त्या सगळ्या श्लोकांच्या सुरुवातीचे आणि नंतरचे सुद्धा काही श्लोक आहेत. दुर्गा सप्तशतीतली माझं सुरुवातीचंच म्हणणं असं आहे, हिला मी महालक्ष्मी म्हणतो म्हणजे ती विष्णुपत्नी लक्ष्मी आहे म्हणून नाही, तर सप्तशतीचा जो त्यांनी अध्याय सांगितला त्यातल्या प्राधानिक रहस्याचा उल्लेख त्यांनी केला नाही. त्याच प्राधानिक रहस्यामध्ये वर्णन आहे मातुलुंगम, विश्वाच्या निर्मितीचं वर्णन सांगताना म्हणलंय मातु सर्वस्याद्या महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी. त्रिगुणा परमेश्वरी याचा अर्थ सत्व रजत तम या तिन्हीची देवता. मातुलुंगम गदा खेटम पानपात्रांच्या बिभ्रती, नागम लिंगमच्या योनीच्या बिभ्रती नृपमूर्दिनी, तप्तकांचन वर्णभा तप्तकांचन भूषणा शुरम तदखिलस्ते न पुरयामास तेजसा. हे जे सप्तशतीतलं वर्णन आहे ते सरांनी वाचलं नाही, पण हे जे बाकीचे श्लोक त्यांनी सांगितले, गर्ज गर्ज क्षणम मोडा हा जो श्लोक आहे तो दुर्गा सप्तशतीतल्या दुसऱ्या अध्यायातला म्हणजे महिष वधाच्या वेळेचा जो त्यांनी सांगितला, तर त्यावेळेला मधु या शब्दाचा अर्थ त्यांनी शब्दशः मद्य असा केला. मला अर्थात तो मद्य त्याचा त्याच्याबद्दलचा एक पुरावा द्यायचा की दुर्गा ही अष्टादश भुजा असं तिथं वर्णन आहे, आणि त्यामुळे त्या सप्तशतीच्या सुरुवातीला जे ध्यान वर्णन आहे, अक्षतृक परशु गदेश कलुषम पद्मम धनुकुंडिका दंडम शक्ती मसीम चर्म जलजम घंटासुराभाजनम शूलापाश सुदर्शनैच ददती हस्तई प्रवाल प्रभा सेवे सरदी सैरभ मर्दिनी मिहिम महालक्ष्मी सुरौजोद्भवा. म्हणजे सर्व देवांच्या तेजातनं, कारण इथं त्यांनी जो सुरुवातीला श्लोक सांगितला की कृष्णेन स्तुवद्भ भक्त्या, म्हणजे विष्णूची जी स्तुती करतात, तर त्या श्लोकाचा एक अर्थ असा आहे की त्रिदेवांच्या तेजातनं एकत्र साकार होऊन दुर्गा महिषमर्दिनी प्रगट झाली, याच्यामध्ये कुठलाही वाद नाही. त्यामुळे करवीर निवासिनी ही महालक्ष्मी हिला आम्ही विष्णुपत्नी मानतच नाही, ती सर्वसाध्य शक्ती आहे. आणि त्या सर्वसाध्य शक्तीनं महाकालीला प्रगट केलं, महासरस्वतीला प्रगट केलं, महाकालीनं स्वतःतून शंकराला प्रगट केलं. त्यामुळे ती शैवही नाही, वैष्णवी नाही, ती शाक्त संप्रदायाची आदी संप्रदाय. माझं म्हणणं असं आहे की श्री सुक्त बदामीच्या बनशंकरीला आहे, कोल्हापूरच्या याच्यामध्ये श्री श्रीचक्र आहे, ती महालक्ष्मी यंत्र नव्हे. परत पुजाऱ्यांचा आणि मालिक यांनी मला सांगावं की तिथं असणारी सरस्वती आणि काली ह्या ज्या मूर्ती आहेत हे काली नव्हे सरस्वती नव्हे. हे माझं जाहीर आव्हान आहे की त्या मूर्तीचं आपल्या माध्यमातून सुद्धा त्याचे फोटोग्राफ घ्या. ती महिषासुर मर्दिनीचे हे आहेत, आणि याचा अर्थच असा की मराठ्यांच्या सम्राटांनी जे जे राज्य केले, राष्ट्रकूट असो चालुक्य असो, त्याच्यामध्ये शैव संप्रदायी आहे ते. आणि छत्रपती शाहू महाराजांच्या 1912 सनदीमध्ये करवीर निवासिनीचा उल्लेख महालक्ष्मी असा कुठेही मला दाखवा, माझं आव्हान आहे. त्यांनी मला एक स्पष्टीकरण द्यावं, महाकालीच्या मूर्तीचं मूर्तीवर्णन स्वतंत्र सांगावं, महासरस्वतीच्या मूर्तीचं वर्णन स्वतंत्र सांगावं, आणि दुसरी गोष्ट, ज्या संस्थानकालीन कागदपत्रांचा ते उल्लेख करतायत, तर संस्थानकालीन कागदपत्रांमध्ये सर्वत्र श्री करवीर निवासिनी असाच उल्लेख आहे. श्री करवीर निवासिनी देवघर श्री आणि हवालदार अंबा देवघर असायचा, जो अंबा देवघर म्हणजे छत्रपतींचा खाजगी कारभारी. ज्या वेळेला प्रधानांच्याकडे देऊळ होतं त्यांच्याकडून थोड्या काळापुरतं छत्रपतींकडे आलं, त्यावेळी त्यांना श्री करवीर निवासिनी असा उल्लेख येतो. काही छत्रपतींची सुद्धा जी कागद आहेत, जी 1715 जी सनद दिली, त्या सनदेमध्ये सुद्धा महालक्ष्मी आहे. सरांचा एकच मला मुद्दा एकमेव म्हणतो की ती शाक्त संप्रदायाची देवता, ती विष्णुपत्नी नाही हे माझंही म्हणणं आहे, पण ही महालक्ष्मी ही ना शिवपत्नी ना विष्णुपत्नी, या मुद्द्यावरती अभ्यास होणं गरजेचं आहे आणि त्याचे सबळ पुरावे आपल्याला मिळत आहेत. त्याचाच थोडासा शोध घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या कार्यक्रमात करतो. मी परत सर येतो तुमच्याकडे. महेश जाधव, तुम्ही देवस्थानचे अध्यक्ष झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक देवतांची वेगवेगळी 3500 मंदिरं आहेत, एक दोन नाही आहेत. तर या 3500 मंदिराचं प्रतिनिधित्व म्हणून अध्यक्ष म्हणून तुम्ही करताय, हे सगळे संदर्भ जे येत आहेत या संदर्भाचं निराकरण कसं करणार? यामध्ये मी नुसताच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा अध्यक्ष नाही, गेल्या 10-15 पिढ्या आणि पिढ्या आम्ही त्या ठिकाणी मानकरी म्हणून त्या ठिकाणी सेवा अंबाबाईची करतो. जी पालखी असते ती सजवण्याचं काम किंवा सेवा आणि तो म्हणजे सलामी देण्याचं काम हे कित्येक पिढ्या आमच्या घराण्यात चालत आलेलं आहे. त्यामुळे
या गोष्टी आता महालक्ष्मी काय, अंबाबाई काय, किंवा त्या ठिकाणी नारायणी काय, जगदंबा काय, हे वेगवेगळ्या नावानं वेगवेगळे भक्त आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी संबोधलं जातं, बोललं जातं. परंतु खरं बघितलं तर आज जर पुरावा घ्यायचा झाला तर आपल्याला आज या ठिकाणी देवस्थानचं ऑफिस आहे, त्या ऑफिसच्या शेजारी गणपतीचं मंदिर आहे, त्या गणपतीच्या मंदिरामध्ये जो दगडी खांब आहे या खांबावरती 1128 साली एक शिलालेख लिहिलेला आहे, त्या शिलालेखामध्ये स्पष्टपणे महालक्ष्मी असा उल्लेख केलेला आहे. आणि याचबरोबर नवग्रहाचं जे ठिकाणी मंदिर आहे त्या नवग्रहाच्या बाहेरच्या बाजूला दगडी मंडप आहे, त्या मंडपामध्ये पण 16 ओळीचं देवनागरीच्या लिपीमध्ये मराठी भाषेमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा ही महालक्ष्मी आहे. शिलालेखावरती जर महालक्ष्मी उल्लेख असेल तर तिला महालक्ष्मी म्हटलं पाहिजे. प्रसन्न मालेकर म्हणाले त्याप्रमाणे आज खऱ्या अर्थानं खोट्या इतिहासाचा त्या ठिकाणी स्पष्टपणे नकार केला पाहिजे आणि सत्य हे भावी पिढीसमोर आणलं पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी अंबाबाई ही खऱ्या अर्थानं बघितली तर लक्ष्मी आणि महालक्ष्मी हितच फरक आहे. जी लक्ष्मी विष्णुपत्नी आहे ती समुद्रातून तिचा जन्म झालेला आहे आणि ही महालक्ष्मी आहे, हिनं समुद्रासकट विश्वाची निर्मिती केलेली आहे अशी ही महालक्ष्मी आहे. म्हणजे ह्या महालक्ष्मी खरोखर विष्णुपत्नी नाही किंवा शिवपत्नी नाही, ही स्वयंभू आद्यशक्ती आदिशक्ती अनादिकाळापासून चालत आलेली आहे. आणि या महालक्ष्मीच्या मधून प्रकट झालेला एक ब्रह्मा आहेत, एक विष्णू आहेत आणि एक शिव आहेत. ज्याचा उल्लेख तुम्ही करताय तेच संदर्भ इथे राजीम ढेरेने या पुस्तकात पण दिलेत. ती महाकाली म्हणायचं मी सुरुवातीला जसं म्हणालो, ती महासरस्वती म्हणायचं की महालक्ष्मी म्हणायचं? जी महालक्ष्मी आहे त्या महालक्ष्मीच्यातूनच प्रकट झालेली महाकाली आणि महासरस्वती आहे. ह्या त्या महालक्ष्मीच्यातून निर्माण झालेल्या या शक्ती आहेत, म्हणून ही शक्तीपीठ आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या सतीला निर्माण केलं दक्ष प्रजापतीने, त्या दक्ष प्रजापतीला निर्माण केलं ब्रह्मांनी, आणि त्या ब्रह्माला आणि विष्णूला आणि शिवाला निर्माण केलं ती ही महालक्ष्मी, जिच्या मस्तकावरती नागाचं चिन्ह 1954-55 साली वज्रलेप झाला. त्या वज्रलेपावेळी तो नाग त्या ठिकाणी नष्ट करण्यात आला किंवा त्या ठिकाणी तो दडला गेला. परंतु हे हा इतिहास मी देवस्थानचा अध्यक्ष या नात्यानं समोर आणणार आहे. आणि जर 1954 अगोदर नाग त्या ठिकाणी होता हे सिद्ध झालं तर पुन्हा प्रस्थापित करण्याचं काम हे मी या ठिकाणी करणार आहे. आणि जे काही अर्धवट जे काही गोष्टी आहेत ज्या अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले आहेत, अंबाबाईचा मला काही विरोध नाही, परंतु 300 वर्षापूर्वीचा मागचा अंबाबाई असलेलाचा उल्लेख द्यावा. परंतु 8व्या 9व्या 10व्या 11व्या 12व्या शतकामध्ये महालक्ष्मी असलेला उल्लेख आहे. विनाकारण महालक्ष्मीने अंबाबाई असा कुठलाही वाद न घालता आणि मंदिराच्या वादात कुठलंही आंदोलन न करता सत्य हे मानावं आणि तेच जनतेसमोर भावीपीठ आणावं अशी माझी ती तुमची इच्छा आहे. कारण मुळात आपण चर्चा स्त्री रूपाविषयी करतोय म्हणून आम्ही इथे स्त्री पत्रकार पण बोलवले, कारण जे समीक्षेने सगळ्या गोष्टी सांगू शकतील. इंदू ते गणेश, इंदूमध्ये तुम्हाला काय वाटतं की ज्या प्रकारचे संदर्भ येत आहेत, संदर्भ कुणाचे असतील, देसाईंचे असतील, मालेरांचे असतील किंवा जाधवांचे असतील, हे प्रत्येकांच्या अभ्यासातून आलेले आहेत किंवा राजीम ढेरेंचा मी दिलेला संदर्भ असेल, त्यांनी काही ग्रंथ वाचले असतील, यांनी काही ठिकाणी जाऊन भेटी दिली असेल, तिथे अभ्यास केला असेल, त्यातनं आले. वस्तुस्थिती नेमकी काय सांगते, कारण शेवटी ती स्त्री शक्तीचं रूप आहे, ती अंबाबाई असो, महालक्ष्मी असो, जगदंबा असो किंवा महाकाली असो. सर, हा वाद सुरूच कशाला झाला, म्हणजे कधीपासून हा वाद सुरू झाला हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कोल्हापुरामध्ये साधारण 1-3-4 वर्षापूर्वी हा या वादाला सुरुवात झाली. वादाला सुरुवात याच्यातून झाली की ही आता जी महालक्ष्मी अंबाबाई जे नावाने आपण संबोधतो ही देवी म्हणजेच तिरुपती बालाजीची पत्नी असा जो गैरसमज झाला त्या गैरसमजात आणि दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की जेव्हा मी याचा अभ्यास सुरू केला, म्हणजे जेव्हा मी आता 11 वर्ष झालं मी हे मंदिर बघते, तर जुन्या जाणत्या लोकांकडून असं यायचं की अहो ही कुठं तिरुपती बालाजीची बायको आहे ही. आता प्रत्येक शहराला प्रत्येक मंदिराला एक संस्कृती असते. कोल्हापूरची ही जी मराठमोळी ग्रामीण संस्कृती आहे, बोली भाषेमध्ये ह्या देवीला अंबाबाई संबोधतात, हिचंच नाव महालक्ष्मी सुद्धा आहे अंबाबाई सुद्धा आहे. पण या अंबाबाईचा अर्थ काय, म्हणजे जगाचं पालन करणारी, मग ती जगदंबा मग ती अंबाबाई, ही तिच्याच नावाची स्वरूप असली तरी. पण जगदंबाईचं रूप असं म्हटलं जातं इतिहासातून, ते शिवकालीन इतिहासामध्ये जगदंबेचं रूप समोर आलं, जे शिवाजीला प्रकट प्रसन्न झालेली आणि शिवकालामध्ये त्यांना एक शक्तिरूप दिलेली ती जगदंबा असं म्हणून इतिहास सांगतो. त्यामुळे ते हा मुद्दा मी पहिला संपवून टाकूया आपण की ही कोल्हापुरात काय झालं 3-4 वर्षापूर्वीपासून की सगळे दाक्षिणात्य पद्धतीचे सगळे धार्मिक उपक्रम सुरू झाले. म्हणजे तिरुपती बालाजीचा कल्याणोत्सव
कोल्हापुरात घेतला गेला. गोविंदा गोविंदाचा गजर अंबाबाईच्या हा ब्रह्मोत्सव सुरू झाला. अंबाबाईचा म्हणजे मंदिरात आलं की भाविक गोविंदा गोविंदा सुरू करायला लागले. शालूची पद्धत एक आणि दुर्दैवानं असं झालं की देवस्थान समितीकडूनच भलेही त्या काळी गैरसमजातून झालं असेल 1980-85 हा कालावधी हा शालू सुरू होण्यामागचं कारण असं की तिरुपती देवस्थाननं एका वर्षी साधारण 81-80 साली सगळ्या शक्तीपीठांना महावस्त्र पाठवलं होतं आणि ते महा म्हणजे ही शालू आणि मग नंतर देवस्थानच्याच तत्कालीन कधीच्या या कालावधीतल्या पदाधिकाऱ्यांचा असा गैरसमज झाला की ही अंबाबाई म्हणजे आता कोल्हापूरची जी ही महालक्ष्मी आहे ती म्हणजेच तिरुपती बालाजीची पत्नी आणि ह्या ज्या चुकीच्या लाडू प्रसादम झाला म्हणजे लाडूचा ह्या देवीची जी मूळ संस्कृती आहे ती आद्यशक्ती आहे ना तर तिला तिच्या स्वरूपामध्ये ती भक्तांसमोर येऊ दे ना. मग तुम्ही तिला शैव विष्णुपत्नी करा शैवपत्नी पण ती जी काही असेल तिचं मूळ स्वरूप जर आदिशक्तीचं आहे ना तर ती त्या स्वरूपातच येऊ दे ना. मग नंतर हरिप्रिया एक्सप्रेस सुरू झाली म्हणजे ह्या गैरसमजातून पुढे इतक्या गोष्टी घडत गेल्या की हरिप्रिया एक्सप्रेस सुरू झाली. हरिप्रिया एक्सप्रेसमुळे झालं असं की तिरुपतीहून येणाऱ्या भाविकांचा ओघ लाखोच्या संख्येनं असं वाढला कोल्हापुरामध्ये. मग काही लोकांनी असं सांगितलं की ठीक आहे ना जर बायको म्हणण्यानी जर कोल्हापूरचं पर्यटन वाढत असेल इथली इथला विकास होत असेल तर काय हरकत आहे. जसं जग बदलतं तशी नावं बदलत गेली. मी येतो सर तुमच्याकडे. तर या व्यंकटेशाच्या शालूबंधन जगदंबा या स्वरूपाबद्दल आपण बोलतो तर जगदंबा या नावाची उत्पत्ती आपण म्हणालात की शिवकालापासून हे रूप जास्त प्रचलित झालं पण शिवकालामध्ये ज्या वेळेला एक शिवकाल आपण अशासाठी गृहीत धरतो की आपल्या संस्कृतीला स्थिरता स्वराज्यामध्ये आली आणि जेव्हा संस्कृतीला स्थिरता येते त्यावेळेला धर्म तत्वज्ञान अर्थशास्त्र याचा विकास होतो. त्यामुळे जगदंबा ह्या नावाबद्दल जर बोलायचं झालं तर जगदंबा हे नाव दुर्गा सप्तशतीतही अनेक वेळाला आलेलं आहे. त्यामुळे जगदंबा हे फक्त तुळजापूर भवानीला की असुरमर्दिनीलाच उद्देशून वापरलं जात असं नाही तर जगताची माता ती जगदंबा या न्यायानं प्रत्येक देवतेला जगदंबा म्हणलं जातं. मग ते अगदी सौंदतीची यल्लम्मा असो मांढरगडची काळूबाई असो किंवा कोल्हापूरची अंबाबाई अथवा तुळजापूरची भवानी किंवा माहूरची रेणुका अथवा वणीची सप्तशृंगी या सगळ्या देवतांना त्या त्या ठिकाणी जगदंबाई म्हटलं जातं. बोली भाषेत त्या त्या ठिकाणचे लोक आजही तुम्हाला सांगतो अश्विन पौर्णिमेला ज्या वेळेला तुळजापूरचे भवानी आपण जिला भवानी म्हणून ओळखतो तिथले भवानी अश्विन पौर्णिमेचा छबिना झाला की जोगव्याला उभे राहतात आणि त्यावेळेला अंबाबाईचा जोगवा म्हणतात. मग उद्या जर कुणी वाद घातला की तुळजापूरची भवानी म्हणजे अंबाबाई आहे आणि कोल्हापूरच्या अंबाबाईला अंबाबाई म्हणू नका तर तेच इतकं पोरकटपणाचं आहे. तितकंच करवीर निवासिनीला महालक्ष्मीच म्हणा आणि अंबाबाई म्हणू नका किंवा अंबाबाईच म्हणा आणि महालक्ष्मी म्हणू नका असा वाद घालणे पोरकट आहे. मालेकर जे पोरकटपणा म्हणतात तर ते अत्यंत गंभीर आहे. मी त्याला ऑब्जेक्शन घेतो. पोरकटपणा नाही त्यांना म्हणू नका. कारण असं आहे की नवरात्र उत्सव हा दुर्गेचा होतो तो लक्ष्मीचा होत नाही. आणि तुम्ही जर असं म्हणत असाल तर मग ज्या वेळेला कोल्हापूर या ठिकाणी अनेक निरनिराळ्या राजांनी राज्य केले अंबाबाईच्या मंदिरामध्ये तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत की नाही आहेत. जैन लोकसुद्धा हिला पद्मावती म्हणतात. अनेक वेळेला मूर्तीसुद्धा गायब झालेली आहे नंतर आणून बसवलेली आहे. त्या दरम्यान जर स्थित्यंतरामध्ये तीर्थंकरांच्या अनेक ग्रंथांमध्ये संदर्भ महालक्ष्मीचे येत आहेत. सर ते कुठून आले? पद्मावती म्हणतात ते कुठून आले? पद्मावती पण काही ठिकाणी महालक्ष्मीचा संदर्भ आहे तिकडे. नाही माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळी 64 योगिनींची पूजा होते जशी जबलपूरला होते उरिसामध्ये मी बघून आलो इथं कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये 64 योगिनींची पूजा होते क्षेत्रपालाची आहे. तिथं मद्य आणि मांसाचा नैवेद्य पूर्वीपासून दिला जातो ही वस्तुस्थिती आहे. आणि दुसरा भाग असा आहे की ह्या आंदोलनामागे 15 वर्षापूर्वी मी लोकप्रभेला लिहिलेलं आहे गोंधळ गोंधळ आईचा गोंधळ हा गोंधळ पुजारीने घातला याच्या मागचं अर्थशास्त्र आपण विचारात घेतलं पाहिजे. त्याला अनेक डायमेन्शन्स आहेत. देवदेवतांपासून संसाराचे सगळे प्रसंग संसाराचे सगळे प्रसंग आहेत. रामाला वनवासात जायला लागलं तिकडे श्रीकृष्णाचे सगळे संदर्भ येतात. श्रीकृष्णाला तर 16,000 बायका सांगितलं कुणी मोजल्या? हा मुद्दा आहेच ना. प्रत्येकाला जसा वाटला तसा त्यांनी तो इतिहास आणि धर्मग्रंथ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याला रावणाची पत्नी कुणी म्हटलेलं नाही. तिथं विष्णू पत्नी कसं म्हटलं जातं? आणि मालिका तुम्ही जरा थांबा आम्हालाही जरा बोलू द्या. माझं म्हणणं असं आहे की भारतामध्ये त्यांनी कुठेही मूर्ती अशी दाखवावी की जी सिंहवाहिनी आहे डोक्यावर नाग आहे वरती मातृलिंग आहे तरी तिला लक्ष्मी म्हणतात असं कुठंच नाही आहे. पण हे म्हणाले ना त्याचा इतिहास आहे म्हणून जातो. मी तुम्हाला सांगतो लक्ष्मी नाही महालक्ष्मी आहे. आणि ह्या महालक्ष्मीमध्ये देशामध्ये कुठेही अशी मूर्ती नाही किंवा अशा पद्धतीचे नाही. परंतु याच्यातून निर्माण झालेल्या ज्या काही अनेक देवी आहेत ती शक्तीपीठ निर्माण झालेली आहेत. परंतु या बाबतीमध्ये आता आपण म्हणालात की वै विष्णुपत्नी कोण म्हणतोय? आम्ही सुद्धा नाकारतोय ती विष्णुपत्नी नाही. आम्ही सुद्धा शालू या वेळेला आम्ही तो शालू घेतला नाही किंवा स्वीकारलेला नाही किंवा त्या ठिकाणी आम्ही तिरुपतीच्याकडून चालू येणार त्याचं
कुठलीही मिरवणूक किंवा कुठलीही आम्ही, त्यांचा जो आक्षेप आहे की हिला विष्णू पत्नी कुणी म्हणून म्हटलं, विष्णू पत्नी कुणी म्हटलं ह्याचा शोध घेण्यासारखा आहे. परंतु विष्णू पत्नी नाही आम्ही हे मानलो, परंतु शिवपत्नी सुद्धा नाही. तुम्ही शिवपत्नी म्हणून सुद्धा अपमान करता, कारण ती शिवाची सुद्धा माता आहे, ही आदिशक्ती आहे. या आदिशक्तीला कुणी तुम्ही विष्णू पत्नी का म्हणता, कशासाठी म्हणता? आणि इथं मराठा ब्राह्मण किंवा कुठली जाती काही नाही, जाती देवाला जाती चिटकवणं मुळातच चूक आहे. म्हणूनच या देवी, ही देवी जगाची माता आहे, म्हणून तिला जगत जननी म्हटलं, आद्यशक्ती म्हटलं. त्यामुळे कृपा करून माझं असं सर्वांनाच विनंती आहे की ही महालक्ष्मी जी आहे ती आद्यशक्ती आदिस्वरूप आहे, ती सर्वांची माता आहे. आणि यामध्ये तिला कुणीही काही म्हणावं, कोण आंबा माता म्हणावं, कुणी म्हटलं तसं महालक्ष्मी म्हणावं किंवा अन्य काही नारायणी म्हणावं. तुम्ही जसं म्हणालात तसाच सर, देसाई सर मी येतो. नाही, निर्णय फायनल नाही आहे देवीचं. मी ऐका सांगतो, मी फक्त हा संदर्भ म्हणून ग्रंथ हातात ठेवला. तुम्ही जसं तुमचं म्हणणं फायनल म्हणता तसं मी म्हणत नाही. मी सगळे संदर्भ ठेवतो. आता जे आपण वाद विभिन्न मताचे निर्माण करतोय त्याचं फार सुंदर उदाहरण यांनी दिलं. हे म्हणत ना, ऐका ना, मी सांगतो ना, मी फक्त त्याच्यात काय सांगितलंय बघा. त्यांनी एवढंच म्हटलंय की महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती हिला त्रिरूपात्मक म्हटलंय, बरोबर. आणि पुढे जाऊन ढेरेंनी एवढंच त्यात म्हटलंय की ही सगळी पारंपरिक धारणा भिन्न भिन्न आहेत प्रत्येकाच्या. कोण तिला लक्ष्मी म्हणतंय, कोण जगदंबा म्हणतंय, कोण अंबाबाई म्हणतंय, कोण महालक्ष्मी म्हणतंय. आणि पुढे जाऊन ते म्हणतायत की हे क्षेत्र शैव आहे की वैष्णव आहे हे कुणाला माहीत नाही, त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. इथला आदिशक्तीचा लीला सहचर शिव आहे का विष्णू आहे, जसा प्रश्न तुम्ही निर्माण केला, विष्णू पत्नी आहे का शिवपत्नी आहे, अभ्यास करण्याची गरज आहे. हे तेही म्हणतात. त्यामुळे मला यांचा मला नाही, विष्णू पत्नीचा विषय तुम्ही काढला होता म्हणून मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर ते पुढे जाऊन एवढं म्हणतात की सत्य हे आहे की ही त्रिदेवांसह जगत्रयाची जननी आहे. हे मी म्हणत नाही, राचीम ढेरे म्हणतात, त्यांच्या अभ्यासात मुद्दा आहे. त्यामुळे राचीम ढेरेंचं पुस्तक हे फक्त संदर्भासाठी तुमच्या आमच्या आणलंय. माझा मुद्दा हा नाहीये की हे म्हणतात तेच मान्य करा, आपल्याला हा मुद्दा सोडवायचा आहे. छोटासा ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर ही चर्चा अशीच सुरू राहील. बेदरक मध्ये विषय आपण चर्चा करतोय की कोल्हापूरची देवी अंबाबाई की महालक्ष्मी, पात्र फक्त आयबीएन लोकमत.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत बेदरक मध्ये. आपण चर्चा करतोय कोल्हापूरची देवी अंबाबाई की महालक्ष्मी या विषयावरती. हे चारही पाहुणे आहेत, वेगवेगळे संदर्भ समोर येत आहेत, त्यामुळे प्रत्येकांना याच्यातनं लक्षात येईल की धर्मग्रंथ संदर्भ आणि वास्तवता नेमकी काय आहे. म्हणजे मगाशी तुम्हाला मुद्दा मांडायचा होता, आपण त्याच्यावरतीच येत होतो की आता विष्णुपत्नी, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली जसं वेगवेगळे मुद्दे आपण चर्चिले, पण हे स्वरूप अभ्यासात असताना नेमका अभ्यास काय केला पाहिजे असं वाटतं देवस्थानच्या अध्यक्ष. यामध्ये अभ्यास केला पाहिजे हे खरं आहे, परंतु जसं शिलालेखावर 11व्या 12व्या शतकामधले जर स्पष्ट त्या ठिकाणी शिलालेख उल्लेख असेल तर तेवढा पुरावा बास पुरे नाही आहे काय आपल्याला. त्यामुळे आणि ते शिलालेख मंदिराच्या खांबावर मंदिराच्या खांबावरती आहेत. ताम्रपत्र जे किंवा आहेत निर्जला वगैरे ते जे सापडले त्यामध्ये उल्लेख आहे. एक डेरेंच्या नाही, असंख्य कागदपत्र जर आपण तपासलीत, 8व्या 9व्या शतकापासूनचे ग्रंथ तपासलेत तर त्या सर्व ठिकाणी महालक्ष्मी असा उल्लेख आहे. परंतु याचबरोबर आता देसाई सर म्हणाले त्याप्रमाणे तिला विष्णुपत्नी करण्यात आलं हे जाणीवपूर्वक करण्यात आलं. तिच्यावरचा नाग जो होता तो नष्ट करण्यात आला आणि जे कुणी कृत्य केलं असेल नाग चिन्ह घालवायचं ते मग पुजारे असतील की कोणी असतील ते आपण त्या ठिकाणी संशोधन करू, अभ्यास करू आणि पुन्हा नाग चिन्ह प्रस्थापित करू जेणेकरून ही देवी महालक्ष्मी आदिशक्ती आहे हे आपण जनतेसमोर खरा इतिहास आणल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. ज्याप्रमाणे जाधव सरांनी सांगितलं, खरोखर ही सर्वस्य आद्यशक्ती. देसाई सरांचा एकच आक्षेप आहे की हिला महालक्ष्मी म्हणू नका. तर महालक्ष्मी याचा अर्थ अजूनही ते असा गृहित धरतायत की विष्णुपत्नी लक्ष्मी. पण त्यासाठी त्यांनी ज्या आता योगिनी मंडळाच्या पूजेचा प्रस्ताव दिला, तर योगिनी मंडळाची पूजा ही कधीही शैव परंपरेत होत नाही, ती शाक्त परंपरेतच होते. खजुरावचं मंदिर असेल, त्याचबरोबर म्हणजे मध्य प्रदेशातलं जबलघाटचं मंदिर असेल किंवा ओरिसाचं मंदिर असेल, या प्रत्येक मंदिरामध्ये योगिनी या शाक्त संप्रदायातल्या शक्तिदेवता आहेत आणि त्याच शाक्त संप्रदायातली ही आदिशक्ती आहे जिनं ब्रह्मा विष्णू महेशासह लक्ष्मी सरस्वती पार्वतीला प्रगट केलं. त्या आदिशक्तीचं आदिशक्ती स्वरूप नाकारणं म्हणजे खरोखर मगाशी सरांनी सांगितलं की कुठल्याही एका देवाचं पतित्व तिच्याकडे देणं हे सहसा चुकीचंच आहे. आणि त्यामुळे या आदिशक्तीच्या स्वरूपाकडं जर आपण बघितलं तर ती ना शिवाची पत्नी ना विष्णूची पत्नी, ही आदिशक्ती जगदंबा जगाची माता या नात्यानं जर आपण तिच्याकडे बघितलं तर खरोखर या वादाची आवश्यकता राहत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. या अंबाबाई मंदिराचा विकास झाला पाहिजे. महत्त्वाचा मूळ मुद्दा काय की ह्या मंदिरातल्या चुकीच्या प्रथा, ज्या काही दाक्षिणात्य प्रथा सुरू झाल्या त्या चुकीच्या प्रथा बंद होऊन या देवीच्या मूळ स्वरूपानिशी आपण तिचा जगभर प्रसार केला पाहिजे. त्यानिमित्ताने कोल्हापूरचा विकास झाला पाहिजे आणि एक भक्त म्हणून आपण देवीच्या चरणी आईच्या चरणी हे आपण माता म्हणूनच जात असतो, तिच्याकडे चरणी आपण लीन होत असतो. तर मंदिराचा अशाच पद्धतीनं विकास व्हावा आणि हा वाद सगळा थांबावा, भलेही हा वाद थांबावा, मग ती अंबाबाई ह्या स्वरूपामध्ये तिला जर आज आपण स्वीकारा, कुठल्याही स्वरूपामध्ये स्वीकारा, पण हा वाद आता थांबला पाहिजे. हा वाद आता थांबला पाहिजे ही सगळ्यांचीच इच्छा आहे. त्यामुळं या वादाच्या ह्याच्यातनं थोडंसं आता मी यांच्यात मिक्स होतो, म्हणजे काय होईल की जे वादाचे मुद्दे होते ते एकरूप होऊन जातील आणि मग देवीला अंबाबाई म्हणा, जगदंबा म्हणा, महालक्ष्मी म्हणा, महाकाली म्हणा, महासरस्वती म्हणा, या सगळ्यातून तिची रूपं ही स्पष्टपणे दिसली पाहिजेत. कारण वादाचं रूप आलं की तिथे पाणी टाकावलं जातं असं म्हणतात, कारण तो वाद शांत व्हावा म्हणूनच पाऊस पडतोय आणि आमच्यातलीही सगळे थोडीशी वाढलेली गरमी पावसाने ते पाणी टाकून थंड केलेली दिसते. मला शेवटी सगळ्यांना एकच प्रश्न प्रत्येकाला विचारायचा, मालिकेला सुरुवात तुमच्यापासून करतो की यापुढं कोल्हापूरचं सगळं स्वरूप वादाचं न राहता ते धार्मिक पीठ म्हणून, करवीर पीठ म्हणून त्याचं महात्म्य पुढे जाण्यासाठी प्रत्येकाने काय प्रयत्न केला पाहिजे? प्रत्येकानं एक प्रयत्न करायला पाहिजे. जे देवीचे संदर्भ ग्रंथ आहेत, पुराण ग्रंथ असतील किंवा इतर असतील, त्या सगळ्याचा साक्षेपी अभ्यास होऊन देवीचे जे नित्योपचार नैमित्तिक उपचार आहेत त्यामध्ये श्रद्धापूर्वक सहभागी व्हायचं आहे. कुठलेही वादाचे मुद्दे याच्यात उपस्थित न करता सर्वांनी, माझं मगाश एकच वाक्य आहे, आईला आईसारखं शरण गेलं तर मला वाटतं कुठलाही वाद शिल्लक राहणार नाही आणि हे सगळे संप्रदाय जिथं एक होऊन या जगदंबेच्या चरणी येतात तिथं आपणही एक येऊ शकतो. हे हजारो वर्षापूर्वीचं प्राचीन मंदिर आहे. नुसतंच अंबाबाईचं दर्शन, महालक्ष्मीचं दर्शन न घेता मंदिराचं संपूर्ण दर्शन घ्यावं. जसं मी शिलालेख, कुठल्या दगडावरती शिलालेख आहेत याचं वाचन करावं, अनेक पुराण ग्रंथ आहेत त्याचं वाचन करावं आणि पहिल्यांदा आपण समजावून घ्यावं आणि खरा इतिहास जाणून घ्यावा आणि मग त्यावरती आपलं मत व्यक्त करावं. कारण अर्धवट कोण तर सांगते म्हणून आपण काहीतरी बोलतो आणि मग त्यातून चुकीचा अर्थ निघतो असं न करता ही जगदंबा, ही अंबा माता, ही सर्वांची एकच माता आहे, जगत जननी आहे. देसाई सर काय म्हणाल? माझं म्हणणं असं आहे की हे कोल्हापूरचं जरी रांगडं कल्चर असलं तरी त्यामध्ये एक प्रामाणिकपणा आहे. त्यामध्ये आंदोलकांच्या हेतूबद्दल कुणी शंका न घेता
त्यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी त्यांना असं वाटतं की कोल्हापूरचं भलं व्हावं या जो काळा त्यांची भूमिका समजून घ्या आणि त्यांची भूमिका समजून घ्यावी असं मी म्हणत नाही की जे विचार वेगळ्या पद्धतीने मांडतात त्याचे विचार आम्ही समजून घेऊ नयेत. विचार आम्ही समजून घेतले पाहिजेत परस्परांचे. असा डायलॉग मला वाटतं महेश जाधव इथं देवस्थान कमिटीला अध्यक्ष आलेत, इथं अध्यक्षच कोण नव्हता, त्यामुळे असा डायलॉग कधी झाला नाही. असा त्यांनी एक व्यापक चांगली सुरुवात आहे आपल्या या चॅनलमुळं. आणि त्यांनी असं महेश जाधवांनी सगळ्यांना एकत्र म्हणजे फक्त आंदोलकच आणि पुजारी नव्हे तर माझं म्हणणं की कोल्हापूरमध्ये एक अभ्यास लोक आहेत, त्यांना व्यापक बैठक घ्यावी, कोल्हापूरसाठी काय करता येईल बघावं. आणि पुराणांनी त्यांनीच आमच्या हितासाठी लिहिलेली पुस्तकं संदर्भ न धरता एक व्यापक अभ्यास युनिव्हर्सिटी लेवलवर ह्याचा व्हावा. काय म्हणाल शेवटी? आता सध्या अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा मार्गस्थ होईल थोड्या दिवसामध्ये. ह्या निमित्ताने दरवर्षी कोल्हापुरामध्ये जवळपास 50 लाखाच्या वर भाविक वर्षभरामध्ये येत असतात अंबाबाईच्या दर्शनासाठी. तर त्यांच्यासमोर एक मंदिराची होणारी बदनामी मुळात म्हणजे बदनामी म्हणण्यापेक्षा की जो चुकीचा प्रसार होतो तर तो पहिल्यांदा थांबला पाहिजे. या मंदिराच्या विकासाच्या निमित्ताने कोल्हापूरचा विकास म्हणजे देवस्थान, शाहू महाराजांनी जसं सांगितलं होतं की देवस्थानांचा पैसा हा सामाजिक कार्यासाठी वापरला गेला पाहिजे, तर या निमित्ताने कोल्हापूरच्या विकासाचा मार्ग म्हणून आपण ह्या सगळ्या विषयांकडे पाहिलं पाहिजे. आणि या अंबाबाई मंदिराचा विकास, कोल्हापूरकरांचा विकास आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या मंदिराशी निगडीत असलेल्या सगळ्या घटकांच्या समन्वयातून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून आमच्या जास्त विशेषतः अपेक्षा आहेत. 7 वर्ष समितीला अध्यक्ष नव्हते, तर आता अध्यक्ष आलेले आहेत, महेश जाधवांकडे अपेक्षा वाढली. हा, त्यामुळे आता समितीकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत की अंबाबाईचा प्रसार जगभर व्हावा, तिचं मूळ स्वरूप लोकांसमोर यावं आणि कोल्हापूरचा विकास व्हावा, या मंदिराचा विकास व्हावा. शेवटी खरं की हीच इच्छा आहे की महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती, अंबाबाई, जगदंबा अनेक रूपं असतील, स्त्री शक्ती आदिशक्तीचं हे रूप आहे, त्यामुळं जगज्जननी म्हणून आपण तिला ओळखत असतो आणि तिच्या रूपातूनच जगाची निर्मिती झाली असे सगळे संदर्भ प्रत्येक ग्रंथामध्ये, प्रत्येक पुराणांमध्ये सापडतात. तर हेच रूप जगन्मान्य करायचं आणि त्या रूपाला वाद न घालता स्वीकारायचं, ही भूमिका जोपर्यंत एकरूपतेकडे येत नाही तोपर्यंत त्रिगुण त्रिगुणात्मक हे रूप आपल्याला कळलंय असं म्हणता येणार नाही. त्यामुळे बेधडकमधली ही चर्चा तुम्हाला आज कळली असेल. महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती, जगदंबा, अंबाबाई सगळ्या रूपा ह्या महालक्ष्मी दिसते का ह्याचा विचार करून देवीच्या समोर तुम्ही जा, हात जोडा, जे रूप दिसेल ते तुमचं असेल. त्यामुळे वाद न घालता देवी, आई, माता, जगदंबा, अंबा असं म्हणून आपण तिला नतमस्तक झालं पाहिजे. इथं सांगू पहा फक्त IBM लोकांना.